कच्च्या तेलाच्या किमती गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी स्तरावर निचांगावर आल्या आहेत अमेरिकेतील कच्चे तेल सत्तर डॉलरपेक्षा कमी तर अगदी देशातील कच्चे तेल त्र्याहत्तर डॉलर प्रति बॅलर पर्यंत घसरले आहे या किमतीत अजून घसरणीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे जानेवारीतील दोन हजार चोवीसपासून पासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात होऊ शकते गेल्या एका वर्षात महागाईच्या आघाडीवर मोदी सरकारला मोठे यश हाती आले नाही सरकारचे दावे आणि प्रत्यक्षातील परिस्थितीत मोठा फरक दिसून आला लोकसभेच्या निवडणुकीत कुठलाच फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने मोठी तयारी केली आहे महागाई दर चार टक्क्याच्या टप्प्यात आणण्यासाठी मोठी कवायत करण्यात येत आहे यावेळी मोदी सरकारला हवामानाने पण साथ दिली नाही त्यामुळे ठोस उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे त्यामुळे इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय होऊ शकतो महागाई दर खाली आल्यास रेपो दर कमी होईल आणि ई एम आय पण कमी होईल जागतिक बाजारात मोठी घडामोड घडली आहे युक्रेन रशिया युद्धाला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे तर इस्रायल आणि हमास युद्ध दोन महिन्यांपासून सुरू आहे तरीही जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे त्यात अजून घसरणीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे